एडीएस देशसेवा करून आलेले आहेत आणि या देशाचं भविष्य तुम्ही आहात आणि माझं परत कर्तव्य म्हणतंय की तुम्हाला थोडस मार्गदर्शन करणं गरजेचं आहे की यासाठी की लहान वयामध्ये तुमच्या सरकार मी आता काम करतो चुकवत होतो आम्हाला मार्गदर्शन मिळत नव्हतं पण तरी एखाद्या सानिध्यात आलो लहान एखाद्या तरुणच्या सानिध्यात आलो आणि त्यांचं ऐकलं म्हणून आज माझं नाव नारायण आहे आणि नारायण नावाच्या मुलाला गावामध्ये काय म्हणतात तुम्हाला माहित आहे त्या कोणत्या अक्षरांना तुम्हाला माहित आहे पाठीमध्ये सुद्धा विषय राहिला तर वरच्या वर्गात ढकलं आता आमच्या लिहायच्या वरच्या वर्गात ढकलं कारण गुरु विषय काय केलेले इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स आणि आपण दहावीपर्यंत निवड केलं दहावीला 41% मार्क्स आणि शिक्षकांचा सर्व आदर करणारा आणि गणपती अकादमी म्हणून लोकांना जाणारा तुम्ही गावात पडदा आणि पडदे म्हणून प्रयत्न करणारा आणि पडद्यात करायच्या बाहेर असणारा छोटा विद्यार्थी तुमच्याकडे उभा आहे पण आपण एवढं सांगायचं बाळांनो की जीवनामध्ये शिक्षकांचा आदर आदर म्हणून म्हणून विसरत चालले कारण मी एक साधा आदरवाडी म्हणून कोल्हापूर मध्ये 4 वर्ष शिविर आहे जे कोल्हापूरमध्ये शेवटातील चार शिविर आहे ते मला डॉक्टरायचे आहे मग मला त्या एवढं माहिती की इंग्लिश कारणावर डॉक्टर होतो डॉक्टर आणि इंग्लिश कारणावर डॉक्टर पण मी ज्यावेळी शिकत शिकत पुढे गेलो मला इथे या सर्व आपल्या शिक्षणाकडे सांगितलं होतो त्यांनी सांगितलं याच बरोबर डॉक्टरेट होत आहे पीएचडी केली डॉक्टरेट होत आहे मागचं वर्ष म्हणजे काय झाले म्हणजे वाढले पण त्याच्यात मरणार मी पीएचडी करावं लागलं आणि एक पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकाचं नाव आता डॉक्टर जाऊ ती माझी आई आहे मला आपण एवढं सांगायचं बाबा जीवनात काय करू तुम्ही शकत नाही या हॉल मध्ये बसलेले एखादा विद्यार्थी त्या मार्गाचा मार्गादेश होऊ शकतो या हॉल मध्ये बसलेले विद्यार्थी या भारताची सर्वात मोठ्या पुरुषाला जाऊ शकते अधिकारी होऊ शकते पण तुझी इच्छाशक्ती पाहिजे आज मुलांची इच्छाशक्ती नाही आहे स्कूल फी पाहिजे सर्वांना सोप्या वेळी कमी वेळेत पाहिजे दिनांक असल्याचं पाहिजे आहे या सगळ्या दिनांकांचा तर काही मिळत नाही लहान असताना आम्ही घरी शेण लावायचं आमच्या आई आईला मदत करून मी काय करायचो शेण गुडघ्याला जायचं मित्रांच्या बरोबर आणि ज्या लोकांना पार्टी घ्यायला आम्ही असं मावा जायला मी गेलो आणि शेण आणलं लावलं की तेच बघतात की त्यांचं मिळायचं नाही शेणी जंगल तयार मी गेलेलं आहे ते मी हे सांगतो मी शिपाई ठिकाणी पण आमचे भाऊ झाले शिक्षक आणि मी तळपा आणि वडील म्हणले की मला तू जॉईन तू शिपाई नोकरी कर मी त्याला नाकारलं मला नाही शिपाई करायचो आणि त्यानंतर मी शिकत शिकत गेलो पण मी आराम होतो पण लक्षात गुरुचा आदर करत होतो आणि जो व्यक्ती गुरुचा आदर करतो तो सदैव उंच उंच पुढे 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 जात असतो आयुष्यात तुम्हाला पुढे जायला शिक्षणाला आदर केला पाहिजे आज तुम्हाला जे आहे का पेशन्स आहे का एखाद्या जवानाने तुम्हाला सांगितलं आज मी मला आणि सर म्हणजे बाबा आज बदलणार म्हणजे तो पुढे येत नाही किंवा ते जवानाला अपमान केला तर परत ते शिक्षणाला भेटत नाही आणि हे काय तुमचं नुकसान होतं आज शिक्षणाचं नुकसान होतं आज मुलाला एक गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रोग्रामला हे गरज आहे नाही घडता त्याला त्यांच्यावर परिणाम पावले होते आणि पन्नास वर्ष असताना राज्य विचार केला की मला तिथे स्वराज्य स्थापन करायचं त्याने तलवार पाठवायला त्यांनी साहित्य नव्हतं पैसे नव्हते आणि 50 वर्ष प्रोग्रामला गेल्या त्यांनी गेल्या प्रोग्रामला घेतला आणि तिथे हिंदी स्वराज्य सुरुवात झाली सुरुवात सोडण्यात झाली पण दिनांक झाली नाही कसे दिनांक काही मिळणार नाही आज मूर्तीमध्ये जाणे किंवा भरपूर अपुरेसे आहे तुम्ही बाबा साहित्य करताय भविष्य काय तुम्ही पुढचा निर्णय काय घेता सर्व मुलांचं क्रिएट झाले आता की मला बीए करायचं मला बीकॉम करायचं मला बीएससी करायचं आणि मला नोकरी करायची आहे नोकरी हाच नंतर आहे का आता नेतृत्व वर्तू आहे म्हणताय तुम्ही ह्या वर्षामध्ये 10 वर्ष नेतृत्व वर्तवू शकता बाकीच्याही काय करायचं सर्वांचं स्वप्न नेतृत्व वर्तू व्हायचं मग सर्व तुम्ही होणार का आणि वाईट असतं काय करायला पाहिजे आपल्याला काय दोष आहे आपण चेक केले का नाही आज मी रोज ग्राउंड मध्ये फिरतो ग्राउंड बघत असतो
మోహన్ కొడ వస్తాం ప్రమాణం ముందు అడిపట్టు అభిమాన కలిసి కలిసా पटत नहीं है हसू ये मात्र का
नहीं है तुम्हारे पुढ़ बसायचं बोलायचं पण मी इथे जा आलो कारण मी रात्री होऊ शकलो नाही मी भरपूर अभ्यास केला मी भरपूर लोकांच्या शिव्या खाल्ल्या पण त्यांच्याकडे चिकन मिळो शिक्षकांच्या जवळ मिळो त्यांना माझे ड्रॉबॅक आहे त्यांना विचारले आता ड्रॉबॅकवर मी काम केलं मी म्हणून तुमच्याकडे आलो खासाचे शिक्षक मला भेटले जे 2021 जानेवारीमध्ये सेटचा परिवर्तन फॉर्म निघाला मला म्हणत बघा अवसर म्हणून मी पास होणार नाही हे प्रमाण अहो भराव संदर्भात तुम्ही पास होऊ शकता पास साधायला लागतोय मी भरला फॉर्म फॉर्म भरला मी त्यानंतर 45 एक्झामिनेशन परीक्षेत पास झालो कसं काय झालं रात्री 8 वाजता बसायचं 3 वाजेपर्यंत बायको बस गेली काही कळते काय होईल तुम्हाला छोटे स्वतः मंदिर बोल तुझे तसेच आहे
पापने इंचा सावधी खाली दोन थे तसेच आले तू सोडून गेल्यापासून आधार कॉलेज तसेच आले आणि आठवणीच्या प्रवासात मी लढा प्रसाद आले आठवणीच्या प्रवासात मी लढा प्रसाद आता मला सांगा मला चेहरावरून तुम्हाला वाटते का मी आता प्रेमावर बदलू शकतोय नाही ना
त्याला कळेल की व्हॉट इज मिनिंग ऑफ द लाईफ. वाईट वाटे माझा मित्र माझ्या वयाने पार करणारा माझं बघून मिळणारा तुम्हाला अधिकारी झाला नाही असाच राहिलो का राहिलो. कुठेतरी तू चुकला, कुठेतरी तू टार्गेट चुकलं म्हणून तू राहिला. आज तुम्हाला त्याची गरज आहे बाळांनो. आज तुम्हाला माहीत नाहीये की तुम्हाला करायचं काय आहे आणि आज जर तुम्हाला माहीत झालं तुम्ही त्या दिशेने वाटचाल करा. मिलिटरी तुम्हाला काय आहे तर मिलिटरी तुम्ही जाऊन मुलींना भरपूर वापरलेले आहे मिलिटरीमध्ये. तुम्ही 750 मुलांसाठी तुम्हाला कायदिंग मध्ये आहे एनजीओमध्ये वापरलेले आहे. तुम्ही रोज अभ्यास केला पाहिजे, तुम्ही मॅटरमध्ये शिकवलं पाहिजे, तुम्हाला जी येत नाही ते शिक्षकांच्या बरोबर बोलला पाहिजे. आणि जर तुम्ही शिक्षकांच्या बरोबर केलं तर शिक्षक तुम्हाला जरूर चांगलं सांगतील. तुम्ही तिकडे केला पाहिजे कारण जो मला आपल्या मुलाला मुलगा जो नाही मूल करता येतो आईच तर उत्पादन नाही रे बाळा. त्याने मूल करायला जो मुलगा आई त्याला उत्पादन खूप लागते याला खूप लागते. त्यामुळे तुम्ही जो मला शिक्षणाच्या जवळ जाता तर तुम्हाला शिक्षण का खात नाही बाळा. आणि जर ते न्याय करायला तुम्ही धारा चांगले तुम्ही परत करतोय बाळा. आणि जर तुम्ही तसं केलं तर तुम्ही यशस्वी आहे तर तुम्ही यशस्वी नाही आहे. अरे आज जर 5 लाख बोलून आला होता आणि नुसती 20,000 फोर्स वाढवा मारणार पडतात 20,000 फोर्स घेऊन त्या देवाच्या महाराणा प्रतापने सांगितलं आपल्या सैन्यांनी की मेलो तरी चालत मागा घ्यायची नाही. आगवर काय करायचे बोलले 20,000 सैन्यांनी 5 लाखाची तुझी चक्कर दिली. हे कसं काय झालं, हे कसं झालं, हे होण्याचं कारण त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली. त्याच्यामध्ये ऊर्जा होती आणि हजारोंनी पाहू शकतोय. ज्यावेळी 10 नोव्हेंबर त्यावेळी अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतापाच्या कायद्याला त्यावेळी पूर्ण मंदिर तोडत होता पण छत्रपती शिवाजी महाराज शांत होते काही बोलत होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या अगोदर 7 दिवस राजे हिंदू झोपलेले नाही. इतिहासामध्ये लिहिलेले माझे गुरुवले विश्वास पाटले 7 दिवस राजे झोपले होते. अफजल खानाचा जो झबला होता घालणारा ड्रेस तो तिकडून आणला होता आमच्या एका सैन्यानं आणि तो राजाने त्यांच्या उंचीच्या माणसावर घालून चेक केला होता. प्लॅनिंग कसं मारायचं तुम्हाला काय करणार वर्णन तो कट्याला मारणार तिथे टाकलं पाहिजे टोकं टाकणार रेफ्रिजरेटर टाकला पाहिजे मग मला काय करायचं मला मागणं ते सगळे ठेवलं पाहिजे तो विचित्र राहणार काय तुला हलत नव्हता त्याला गरम होत नाही मी काही वगैरे जात होत चिंता तुम्ही मारू शकते छत्रपती शिवाजी महाराज त्याने बोलत होतो चिंता तुम्ही मारू शकते म्हणला आणि त्याला बरोबर 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 रडकुलीच्या घाटात जाऊन परतावाय पाहिजे आणलं आपलं सैन्य 2 दिवस अगोदर तरी मोठं होतं त्या गाव आणि 2 दिवस सैन्य तर राहिलं आपली सैन्य त्यानं वाट करून दिली त्यांच्या सैनिकांनी आम्हाला याला आणि जसं सैनिक दिसायला लागलं तशी वाट बंद करून दिली आपली सैनिक आणि ज्यावेळी अफजल खान दुपारी 2:05 मारलं कोण फाडलं त्यानंतर आपल्या कृष्णा सैन्य 90,000 सैन्याचं कर्तव्य केली. म्हणजे केलं पाहिजे काय करायला पाहिजे होतं विजयी आरामाला आराम करायला पाहिजे होता ना नाही. त्या दिवशी रात्री छत्रपती शिवाजी महाराजातून निघाले आणि 18 दिवशी 28 नोव्हेंबर 1659 पन्हाळगडावरती आयोजन केले. 18 किल्ले जिंकले 18 किल्ले जिंकले कसं काय आणि 28 नोव्हेंबर पन्हाळगडावरती आल्यानंतर मशाईच्या उजेडामध्ये पूर्ण पन्हाळगड फिरून काढला म्हणून 28 नोव्हेंबर पन्हाळगडावरती शिवपदक परिषद साजरा केला होता. आमचा सुद्धा 28 नोव्हेंबर सर्व लोक पडद्यावर लावतात हे कसं काय मग आधी झोपायला पाहिजे होतं. आज तुम्हाला थोडं पीएच मॅच तुम्ही काय करताय आज मी 12 पास झालो 10 पास आता माझी टेन्शन संपलं कॉलेजला गेलो आता 2 वर्ष टेन्शन पुढील तर चालते हे होते. 800 अभ्यास करून पास होऊया आणि पास होऊन तुमचं टार्गेट आहे का नाही. तुम्ही फार कुठे जायला असेल तर तुम्हाला पास होऊन तुमचं टार्गेट असलं पाहिजे. तुम्ही शिक्षकांना रोज विचारलं पाहिजे तुम्हाला इतरांमध्ये आवड असेल तर तुम्ही बीट मध्ये घुसला पाहिजे तुम्हाला मॅथमॅटिक्स माहिती तर त्यातून सुद्धा बीट मध्ये घुसला पाहिजे तर तुम्ही हायर एज्युकेशन जाऊ शकताय. त्याला बाळून नाही जाणार मी राजांचे मुलं काय करतोय छत्रपती शिवाजी महाराज कसं जगावायचं शिकवलंय कसं मरायचं छत्रपती संभाजी महाराज शिकवलंय पन्हाळगड संभाजी महाराज संघटनेवर गेले होते आणि त्यांना मृत्यू झाला तिथे छत्रपती शिवाजी महाराज काय झाला असतो. कधी कधी काही गोष्टी निर्णय चुकतात. महाराजांच्या मृत्यूनंतर भरपूर सारे संकट आपल्याला आले तुम्हाला माहित आहे
तर या सुरुवातीला कारण परत ते वाचण्याचा प्रयत्न केला. हा इतिहास काय औरंगजेबाचा नेमका छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूला औरंगजेबाने अल्लाला म्हणला की खरंच स्वर्गात गेला माणूस आणि खरंच माझा शत्रुपणाने जोडलेला पण गेला. हे ज्याला गुण म्हणून त्याच्या कार्य मोठा असेल आणि त्याच्या भूमी दाखवून द्यायला आपण पुढे गेलो पाहिजे. त्याला किती अपमान पण करायला लागला की 23 किलो देणे सगळ्यात मोठं दुर्दैव आणि 23 किलो त्याने दिलं संभाजी महाराजांना हत्तीचं पिल्लं विचारलं छत्रपती संभाजी महाराज आपल्या वर्षी म्हणले की हत्तीच्या पिल्ल्याचं काय घेऊन बसलाय आमच्या आबासाहेबांना 23 किलो दिले ते कसं परत घेऊन जायचं याचा विचार करून घेत चाललाय. आठ वर्ष आपण काय केलं पाहिजे आणि महाराणा प्रतापांच्या भूमीत आपण जन्माला आलोय ही भूमी महाराणा प्रतापांचं आपल्या शौर्याचा आपल्या अंगाने व्यक्त आहे. त्यांच्यामध्ये कविता आहे जिसकी शक्ति भक्ति और अभिमान का ठिका नहीं उसके आगे आपको अंतर ठिका नहीं कि आपको वाली सीना खा रहा था तीर खत्म कर लेकर टूट जाता था और हिम्मत बात के दर तो मुगलों के छक्के छोड़ जाता था. ऐसा भगवान उगाया राणा ने हाल दिला के लिए कि सूर्य देव चुप गए रहने आज भी तो आदमी घोड़े ने जाने नहीं उतर के घोड़े ने जाने नहीं उतर के महाराणा प्रताप यांचे आपण पूर्वज आहेत. आपलं आपण काय केलं पाहिजे आपली ऊर्जा असायला पाहिजे आपण काही ना टार्गेट पकडलं पाहिजे जीवनात मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला काही निर्णय करून दाखवलं पाहिजे. मी पण घरावरून जातो मला पण एका वेळेला हसून होतो मजा केली होती माझी मी असंच बसलो होतो मला मला कविता बघून आज जिन्या खाली बघता एकच कविता बघून दाखव पडला मला अपमान केला सगळे मित्र होते मी जिन्या खाली बसलो होतो आणि आचार्य माझा अपमान केला मला तिथल्या तिथे कविता लिहिली होती आणि ती कविता माझी फेमस झाली ती कविता होती की त्या त्या आठवणी घायल करून जाणार नाही तुझ्या समोर वाचलेली जागे होते माझ्या मनी माझी वाट पाहताना तुझे डोळे श्वास करतात नगरावर होण्याचे संकेत आले पिकी जातात जिन्याखाली अंगाला दोन मनाचे मिरज होते पुन्हा तरी भेटायचं कालांतराने ठरून जाते जाता जाता एक सारखा चुंबनाचा वर्षा होतो ज्या गरजमध्ये माझा जन्म लपून बसतो दिवसा मागून दिवस जातात स्वप्नाला उशीर घेऊन तुझे डोळे चुकून जातात माझी वेळी वाट पाहू तुझे डोळे चुकून जातात माझी वेळी वाट पाहू मेन फाउंडर जे आहे त्या माणसानं वयाच्या मृत्यूपर्यंत
पहिल्या श्वासापर्यंत अंतिम श्वासापर्यंत फक्त लोकांच्या कल्याण विचार केला. ज्या कर्मकांचं नाव दिलं त्या कर्मकांनी फक्त झाडाच्या खाली एक संस्था उभा केली आणि कसं त्या शिक्षक विद्यार्थ्यांना काम सुद्धा शिकवलं आणि काही कृषीला पोहोचवलं. शेगाच्या पाठीवर कर्मकांचं नाव आहे, त्या कुंभी तुम्ही शिकताय, त्या व्यक्तीचं नाव आहे, त्या व्यक्तीच्या नावाचा कलंक लावायचा नसेल तर तुम्हाला काही कृषीला जाणून तुमचं परत कर्तव्य आहे. तुम्हाला ही करता तेव्हा तुमची स्वप्न पाहिजे रेंज रोवर कॉलेजच्या आवाज देणार, रेंज रोवर कॉलेजच्या आवाज देणार हे स्वप्न पाहिजे बाळांनो. आणि जर हे स्वप्न तुम्ही बाळगलं तर तुम्ही काही कामाचं नाही. आणि ते स्वप्न बाळगायचं असेल तर तुम्हाला आत्ता हा वर्ग करायचा आहे. मला माहित आहे त्या वर्गाने एखादा विद्यार्थी सुधरू शकतो. मी आता बाबा बाहेर गेल्यानंतर पहिली मुलं शिवाय मागतो मला त्यांच्या वेळ लागला हे मला माहित आहे. पण ज्यावेळी रुग्णांच्या गुरुकुलमध्ये शिक्षण द्यायचे त्या 100 करोड होते, 5 पाट होते आणि 1 आठवता 106 रुपयांमध्ये शिक्षा देत होते. पण त्यामध्ये अर्जुनालाच त्याची माहिती, कारण अर्जुन हा शिक्षकाच्या प्रति नम्र होता, तो शिक्षकाच्या प्रेम करत होता, म्हणून अर्जुन हा पुढे गेला. जगदीश अर्जुन 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 म्हणायचे तर बलरामाचा लागायचा, कारण बलरामाचा प्रिय शिष्य दुर्योधन होता. बलराम म्हणायचे की तू दुर्योधनाचा प्रिय म्हणताय, दुसऱ्याला अर्जुनाचा म्हणतोय. तर हसताच कृष्णाने सांगितलं बलराम दादा जा म्हणा अर्जुना जवळ जाऊन अर्जुन काही उभे येतात. तर ज्यावेळी अर्जुना जवळ गेले आणि अर्जुनाच्या महाराजाला बलराम गेला तिथे बघतो अर्जुन अर्जुन डोक्यावर हाकून झोपले होते. मग झोपले अर्जुन म्हणजे भारत परत आला. अरे कृष्णा अर्जुन तर झोपलाय. नाही दादा म्हणा परत जा, जर जवळ जाऊन बघतो अर्जुन काय काय करणार. ज्यावेळी बलराम हळूहळू दार उघडलेला आत गेला अर्जुन झोपलेला, पण अर्जुनाच्या अंगातून रोम रोमातून आवाज येत होता कृष्ण 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 असा आवाज येत होता. त्यावेळी तो अर्जुन हा कृष्णाच्या समर्पित होता म्हणून एक कृष्ण महाभारताने सगळ्यांच्या बाहेर पडला. अर्जुनाचा दमन होता तो कौरवाला हवायचा, पितामा भीष्मांच्या हातात धनुष्य असला तर त्यांना देव सुद्धा हरवू शकत होते असं वरदान होत. ज्यावेळी अर्जुनाचे बाण द्यायचे आणि राक्षस बर्बरी राक्षसाला वरदान मिळालं पूर्ण महाभारत युद्ध तुला बघायला नाही म्हणून आणि तिथे मुलगा पूर्ण युद्ध होतं, सगळं युद्ध पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्यानंतर त्यावेळी बर्बरी मला विचारलं जातं तू महाभारत करायला बघितलीस का, तर भीमाला गर्व आला हे बर्बरी का तू महाभारतामध्ये काय बघितलं, तर मला मी महाभारत युद्ध सगळं बघितलंय अर्जुनाला पण गर्व झाला. मग सगळ्यात चांगला युद्ध धनुर्धर कोण होता, युद्ध चांगलं कोण ठरलं. अर्जुनाने विचारलं त्या बर्बरी हसायला लागला आणि म्हणला त्या महाभारतात ना कौरव श्रेष्ठ होती ना पांडव श्रेष्ठ होती, ह्या महाभारतात कृष्ण श्रेष्ठ होते, कारण ज्या ज्याला अर्जुनाचा बाण जात होता त्यातून कृष्णांचं सुदर्शन चक्र जात होत. म्हणून तुमचा शिक्षक तुमचा मार्गदर्शक कृष्णासारखा तुमच्या बरोबर असेल या जगात तुम्ही कधी हरू शकत नाही. पण कृष्णासारखा मार्गदर्शक असायला तुम्हाला अर्जुन व्हावं लागेल, नाही तुम्ही दुर्योधनाकडून झाला तर तुम्ही असंच बाळाच्या भावात जाणार, असंच बाळाच्या भावात जाणार बाळांनो. म्हणून तुम्ही काय ठरवायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची गुरु पण फार ज्यावेळेस रामदास स्वामींचे गुरु रामदास स्वामींच्या डोक्यावर कायम ते छत्रपती शिवाजी महाराज भूत होत, कायम छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामी आदर्श व्यक्तिमत्व मानत होते, रोज त्यांना पालन करत होते. सज्जनगडावर छत्रपती शिवाजी महाराज रामदास लढायला गेले, त्याने दुष्काळ पडलेला आणि दुष्काळ पडलेला असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि रामदास स्वामी सांगितलं प्रभू आमच्या राज्यात दुष्काळ पडला आहे पण मी पूर्ण धंद्याचे रोपण केले, पूर्ण धान्याच्या धान्य पहिले वाटलंय. त्यावेळी रामदास स्वामी सांगितलं दादर ते घन घ्या, हातोडा घ्या, हातोडा घेताना दगडावर हातोडा घालू आणि दगडावर हातोडा घालताना दोन रुपये झाले बेडकी बाहेर पडली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं त्या लेखीवर तुम्ही आनंद दिले का, दादी म्हणजे नाही. मग म्हणजे तुम्ही कसं काय म्हणताय दादी बरोबर उपळी गेलं सगळ्याला धान्य दिलं, तुम्ही गेला देवाचे प्रतीक आहात, तुम्ही देवाचे प्रतिनिधित्व आहात, तुम्हाला देवाला काम दिले घेण्यावर तो आहे. राजाने सांगितलं राजे त्यांना आदर्श म्हणून त्यांच्या परत चरणावरती डोकं टेकवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरुचा सदैव आदर करावा राजा.
पर दुश्मन राजाला रिस्पेक्ट बदल होते पन्ना वर्ष पन्ना वर्षा जो पर्यटन छत्रपति शिवाजी महाराज घोषणा देना माता मोटा तुम्हारा।